नमस्कार मी सीतांजली आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लोणच्याचा मसाला लोणच्याचा मसाला कसा बनवायचा लोणच्याचा मसाला मी बनवून ठेवणार आहे आणि थोडंसे लोणचं पण भरून दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही बघू शकता इथे मी मेथीदाना घेतलेला आहे मेथीदाना हा तुकडा दाणा आहे रायची डाळ आहे मीठ बडीशेप आणि हिंग घेतले मी खडा हिंग तो वाटून घेतलेला आहे हिंग अर्धा तोळा आहे आणि हा मिरची पावडर आहे त्याच मापाने मी मीठ मेथीदाना रायची डाळ आणि हे सगळं ह्या मापाने घेतलेलं आहे काळ्या मिरी आणि लवंग घेतले थोडे थोडे तर बघा हा सर्व मसाला मी ह्या पद्धतीने घेतलेला आहे आणि मी सेंगतेल घेतलेला आहे इथे आम्ही आंबा घेतलेला आहे राजापुरी हा लोणच्याचाच आंबा आहे तर मला जास्त आंबे नाही भेटले म्हणून मी मसाला तयार करून ठेवणार आहे आणि जेव्हा मला आंबे भेटतील अजून येतील आंबे राजापुरी आंबा येतो लोणच्याचा पण ह्यावेळेस खूप कमी आंबे आहेत आता आपण हे तेल आहे ते गरम करायला ठेवणार आहोत तेल आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करायचं आहे इथे बघा हा सर्व मसाला आहे मी घेतलेला हा आपल्याला सग सर्व एकत्र करायचा आहे आणि जो हा आपण कैरी घेतलेली आहे कच्ची कैरी ह्याला मी कापून आणले आणि आन त्याला मीठने हळद लावून रात्रभर ठेवलं होतं आणि त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि नंतर मी पंख्याखाली सुकत ठेवले तर बघा तुम्ही बघू शकता जी कैरीच्या ज्या फोडी आहेत हे आपल्याला वर्षभर अशाच राहणार आहेत अशा जरा पण त्याचा चुरा वगैरे होणार नाही आणि असं म्हणजे कडकच राहते ती चीर तर आपण पंख्याखाली जर सुकून घेतली ना तर लोणचं आपलं चांगलं राहतं आता इथे जे मसाले घेतलेत यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता अगं तुम्हाला मेथीचे दाणे हे कमी घ्यायचे आहेत आणि रायची डाळ जास्त घ्यायची असेल तरी पण तुम्ही घेऊ शकता तर मी समप्रमाण घेतलेलं आहे ज्या ग्लासाने मी मिरची पावडर घेतले मापून त्याच ग्लासाने मी मेथीदाना दाणा आणि मीठ मापून घेतलेलं आहे आत्ता आपलं बघा तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व मसाले मिक्स करायचे आहेत हा सर्व मसाला मी चार किलो आंब्यासाठी केलेला आहे तुम्ही यापेक्षा कमी पण करू शकता जास्त पण करू शकता आणि आम्हाला कसं म्हणजे आमच्या घरामध्ये ना त्याचा मसाला आहे ना तो खायला खूप आवडतो गरम गरम चपाती बरोबर भाकरी बरोबर पण मी मसाला जास्त केलेला आहे मी दोन किलो आंब्याची केरी टाकेल ना तरी उरलेला मसाला आम्हाला काम लागणार आहे तर आता हे तेल थोडंसं आपल्याला थंड करायचं आहे खूप कडकडीत गरम असं तेल आपल्याला मसाल्यामध्ये ओतायचं नाही आहे आता हे तेल गरम झालेलं थोडंसं थंडसुद्धा पडलेलं आहे आता आपण मसाल्यात टाकून घेऊ आणि त्यामध्ये मी थोडी हळद टाकून घेतलेली आहे काळ्या मिरी लवंग ते पण टाकून घेतलेले आहेत बघा आता हे तेल आणि मीठ मी हे आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे माझ्या ज्या सासूबाई असंच लोणचं भरत होत्या आणि मी पण तसंच भरत होत्या जेव्हा आमच्या आत्या होते तेव्हा मी भरायची आणि हे लोणचं वर्षभर बर, जराही खराब होत नाही कर कारण सगळीकडे रीत वगैरे म्हणजे करण्याची जी पद्धत आहे ती सगळीकडे वेगवेगळी असते तर इथे गुजरातमध्ये ह्याच पद्धतीने लोणचं भरल्या जातं इकडे जास्त करून रायची डाळ वापरत नाहीत खाली मेथीमध्येच लोणचं भरतात परंतु आम्हाला थोडी रायची जी डाळ आहे ती पण टाकायला आवडते आणि खूप छान आपला मसाला बघा मिक्स करून घेतलेला आहे मी आणि चांगला मिक्स झाला ना कायला पूर्ण थंड करायचा मसाला हा आणि मग आपल्याला ते लोणचं भरायचं आहे तर बघू शकता आपला मसाला थंड झालेला आहे आणि मी आता लोणचं भरून घेते ताशा त्या फोडी आहेत त्या मसाल्यामध्ये मिक्स करायच्या आणि मग आपण बर्नीमध्ये भरून घ्यायचं बघू शकता त अशा पद्धतीने माझा मसाला तयार झालेला आहे आणि जो उरलेला मसाला आहे तो मी वेगळ्या बर्नीत भरून ठेवणार आहे यामध्ये